पुरंदरकरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत दहीकाला। त्याच्यासाठी आपण एक वाटी दही घेतलेला आहे, एक वाटी पोहे घेतलेले आहेत, अर्धी वाटी कुरमुरे घेतलेले आहेत, थोडेसे चणे घेतलेले आहेत। चणे नसतील फुटाणे तर डाळ घेतली तरी चालेल। अर्धी वाटी द्राक्ष डाळिंब घेतलेले आहेत आपण। हे अर्धी काकडी घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे। आता सर्वप्रथम आपण चाळणीमध्ये पोहे स्वच्छ धुवून टाकणार आहोत। साफ केलेले पोहे फक्त हे स्वच्छ धुवून साफ करून घेऊ। आपण आता याच्यामध्ये पोहे टाकणार आहोत आपले भिजवलेले। थोडस मीठ टाकणार आहोत आपण चवीनुसार, आणि त्याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत। आपलं घरी केलेलं दही आहे, आंबट नाही आहे, कमी आंबट आहे। त्याच्यामध्ये आपण कुरमुरे टाकणार आहोत आपले। कुरमुरे टाकल्यानंतर थोडस आपण डाळिंब टाकणार आहोत त्याच्यामध्ये, डाळिंबाचे दाणे। थोडेसे फुटाणे टाकणार आहोत, फुटाणे आपण घरी केलेलेच आहे। त्याच्यात का हिरवी मिरची आणि काकडी टाकणार आहोत आपली। त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी साखर टाकणार आहोत, साखर जास्त नाही टाकायची, थोडीशीच टाकायची आहे। आणि त्याच्यात आपण लोणचं टाकणार आहोत, लिंबाचं जे आपण घरी केलेले। ह्याच्यामध्ये लिंबाचं लोणचं खूप छान वाटतं। आपण दुसरं कोणतंही लोणचं टाकू शकतो, पण माझ्याकडं दोन्ही पण लोणचं आहे, खैरीचं पण आहे आणि लिंबाचं पण आहे। पण हे लिंबाचं कसं उपवासाचं असल्यामुळे मी ते घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं एकत्र कालवून घेऊ। अशा प्रकारे तयार आहे आपला गोपाल काल्यासाठी दही काला, जो आपण घरी बनवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण पहिले पोहे टाकलेले आहेत, मग दही टाकलंय, कुरमुरे टाकलेले आहेत, थोडेसे डाळिंब टाकलेत, चणे टाकलेत, हिरवी मिरची टाकली आहे, साखर टाकली आहे, मीठ टाकलंय आणि लोणचं टाकलेलं आहे। आपण लोणचं कोणतंही टाकू शकतो आपल्याकडं असेल ते। आपण लिंबाचं टाकलेलं आहे आणि हे सगळे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे तयार आहे आपला दही काला। अशा प्रकारे तयार आहे आपला दही काला गोपाळ काल्यासाठी।